आज आपण बघणार आहोत दाणेदार असा कलाकंद घरच्या घरी कसा तयार करायचा ते। तर रक्षाबंधन जवळ येत आहे, अशा पद्धतीने तुम्ही हा दाणेदार असा कलाकंद मार्केटमध्ये ज्याप्रमाणे मिळतो त्यापेक्षा सुद्धा खूप छान पद्धतीने हा घरच्या घरी प्रिपेअर करू शकता। तर खूप सोपी अशी ही रेसिपी आहे, जास्त काही इन्ग्रेडियंट्स यासाठी लागत नाहीत। तर आपण यामध्ये एक ट्रिक यूज केलेली आहे, ती ट्रिक यूज केली तर खूप छान पद्धतीने हा झटपट कलाकंद रेडी होतो। चला तर मग बघूया हा घरच्या घरी कलाकंद कसा बनवायचा ते। नमस्कार, मी मनीषा जानीजे अज्ञकर्मामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर कलाकंद बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे कढई घेतलेली आहे। ही कढई आपल्याला ओली करून घ्यायची आहे, जेणेकरून दूध हे तळायला करपलं जात नाही। त्यानंतर मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तर कुठलीही मिठाई बनवताना शक्यतो आपल्याला फुल फॅट दूध जे असतं ते घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये खूप अशी क्वांटिटीमध्ये आपली ही मिठाई प्रिपेअर होते। तर हे पहा, इथे 1 लिटर म्हशीचं दूध मी घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा फुल फॅट दूध घ्यायचं आहे। त्यानंतर हे दूध आपल्याला तापायला ठेवल्यानंतर असं मध्ये मध्ये सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून याच्यावरती मलई जमा होऊ नये। तर हे पहा, याच्यावरती अशी साय जमा होते, ती साय आपल्याला जमा होऊ द्यायची नाही। तर दुधाला आता उकळी फुटायला आलेली आहे आणि हे मी असं साय जमा होऊ नये यासाठी व्यवस्थित ढवळून घेत आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने सतत आपल्याला ढवळायचं आहे। मी गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे, जेणेकरून दूध उतू जाऊ नये, दुधाला चांगली उकळी फुटलेली आहे। त्यानंतर आपल्याला फास्ट फ्लेमवरच हे मी सगळं दूध आटवून घेत आहे। दूध आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे आणि साईडला हे जे असा मावा आपला प्रिपेअर होतो, हा जो मावा तयार होऊन कढेला चिकटतो, हा सतत वेळोवेळी त्याचवेळी हा काढून घ्यायचा आहे। तर हा असा चिकटलेला ठेवायचा नाही आहे मावा, तो बाजूने खरडून चांगला काढून घ्यायचा आहे। त्यावेळी हा मावा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हे दूध चांगलं आटवायचं आहे। तर हे पहा, दूध आता चांगलं अर्ध आटलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने जशी रबडी होते त्या पद्धतीने हे दुधाची कन्सिस्टन्सी झालेली आहे। तर याच पद्धतीने जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपल्याला लागलेली आहेत। गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आणि हे सतत मी असं ढवळून व्यवस्थित मिक्स करत आहे। त्यानंतर इथे मी विलायची पावडर आहे ती घेतलेली आहे, फ्रेशली ग्राइंड केलेली आहेत विलायची पावडर, त्यामुळे मी ती हाताने क्रश करून अशा पद्धतीने मिक्स केलेली आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने पुन्हा मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। तर आपल्याला हे लो फ्लेमवरती सध्या मी हे मिक्स करून घेत आहे। तर सुरुवातीला आपण हाय फ्लेमवरती हे दूध व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1/2 कप साखर घातलेली आहे। तर 1/2 कप साखर पुरेशी होते एवढ्या 1 लिटर दुधासाठी। ही साखर चांगली व्यवस्थित विरघळेल अशा पद्धतीने आपल्याला सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम आता मी लोच ठेवलेली आहे, कारण याचे बुडबुडे अशा येतात आणि अंगावरती उडण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण हे लो फ्लेमवरती सगळी साखर विरघळून घेतलेली आहे। तर आता मी गॅसची फ्लेम थोडी हाय करून ही साखर झटपट विरघळवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा लो फ्लेमवरती हे सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तर हे पहा, साखर वितळलेली आहे आणि त्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून हे सगळं मिश्रण आटवून घेणार आहोत। तर वेळोवेळी आपल्याला साईडने हे सगळे खरबड आहे ते काढून घ्यायचे आहे आणि हे असं ढवळून व्यवस्थित मिक्स करायचे आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे सगळं प्रिपेअर करत आहोत। त्यानंतर आता आपण यामध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत। अगदी लहान 2 चमचे तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे। ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। या स्टेपमुळे काय होतं की हे पनीर टाईप अगदी दाणेदार असा कलाकंद आपला प्रिपेअर होतो। जर आपल्याला याचे पेढे बनवायचे असतील तर यामध्ये तूप आपल्याला घालायचं नाही आहे आणि हे मिश्रण अगदी शेवटपर्यंत असं मिक्स करत पूर्ण मिक्स करून याचे पेढे बनवायचे आहेत। पण आपण हे पेढे बनवणार नाही आहोत, आपल्याला दाणेदार असा कलाकंद हवा आहे, त्यासाठी आपल्याला यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे। तर हीच ती सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ज्याच्यामुळे हे दाणेदार असा आपला कलाकंद प्रिपेअर होतो। आपल्याला वेगळं पनीर वगैरे बनवून यामध्ये घालण्याची काही आवश्यकता लागत नाही, एकाच प्रोसेसमध्ये हा दाणेदार असा कलाकंद आपला प्रिपेअर होतो। तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा दाणेदार असा कलाकंद प्रिपेअर करून त्याचा आस्वाद घेऊ शकता। तर हे पहा, आपण यामध्ये तूप घातल्यानंतर काय होतं की अगदी यामध्ये जे ह्या मिश्रणामध्ये जे तूप असतं तेसुद्धा सोबतच निघालं जातं आणि हे मिश्रण अशा पद्धतीने खूप छान असं दाणेदार तयार होतं। तर हे पहा, अगदी 2-3 मिनटं मी व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे।
तर यामध्ये तूप सगळं व्यवस्थित बाहेर आलेलं आहे आणि मिश्रण आपलं चांगलं प्रिपेअर झालेलं आहे। तर कढईला आता सगळ्या बाजूने हा दाणेदार कलाकंद असा सुटला गेलेला आहे आणि तूप सुद्धा बाहेर आलेलं आहे, याचा अर्थ आपला हा दाणेदार कलाकंद असा रेडी झालेला आहे। तर मी हा आता गॅसची फ्लेम बंद करून त्यानंतर हा एका डिशमध्ये काढून घेत आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। तर डिश तुम्ही आधी ग्रीससुद्धा करून घेऊ शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने हा सगळा कलाकंद जो प्रिपेअर झालेला आहे तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे। तर ही खूप सोपी पद्धत आहे कलाकंद बनवण्याची। तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा कलाकंद बनवू शकतात, पण त्यामध्ये थोडं जास्त प्रिपरेशन लागतं। तर ही झटपट सोपी ट्रिक यूज करून हा कलाकंद प्रिपेअर होतो। अगदी आपण हा घरच्या घरी कलाकंद प्रिपेअर करत असल्यामुळे अगदी प्युअर हा कलाकंद असतो, ओरिजिनल टेस्ट याची आपल्याला मिळते, खूप टेस्टी आणि यमी हा चवीला सुद्धा लागतो। तर हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला ज्या शेपमध्ये हवं असेल त्या शेपमध्ये हा कलाकंद प्रिपेअर करायचा आहे। जेवढ्या थिकनेसमध्ये हवा असेल, जेवढ्या हाईटला उंचीला हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही हा प्रिपेअर करू शकता। तर हे पहा, अशा पद्धतीने मी ह्या प्लेटमध्ये व्यवस्थित सेंटरला हा कलाकंद असा चौकोनी प्रिपेअर केलेला आहे, जेणेकरून नंतर आपल्याला हा व्यवस्थित कट करता यावा। तर हे पहा, अशा पद्धतीने हा कलाकंद मी रेडी केलेला आहे आणि अगदी 5 मिनटं रेस्ट झाल्यानंतर मी हा कट करून घेत आहे। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून त्यानंतर कट करून घेऊ शकता। तर हे पहा, अगदी 5 मिनटानंतर मी हा कट करून घेत आहे। तर खूप छान टेस्टी हा कलाकंद आपला प्रिपेअर झालेला आहे। जास्त यासाठी वेळ लागत नाही। टोटल हे जे मिश्रण रेडी करण्यासाठी मला 1.5 तास लागलेला आहे। याचा रिझल्ट खूप छान मिळतो। हे पहा, मी एक कलाकंद यामधला दाखवत आहे। ही मिठाई तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या। तर हे पहा, खूप छान पद्धतीने आपला कलाकंद तयार झालेला आहे। आता यावरती ड्रायफ्रूट्स घालून मी हा सर्व करत आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने यावरती मी पिस्ता आणि बदामाचे काप घातलेले आहेत। तर बाकीचा जो कलाकंद होता तोसुद्धा मी अशा पद्धतीने प्रिपेअर केलेला आहे आणि त्यावरती ड्रायफ्रूट्स घालून आपल्याला हा रेडी करायचा आहे। तर खूप छान पद्धतीने हा घरच्या घरी तयार होतो, चवीला सुद्धा अप्रतिम लागतो। मार्केटमध्ये ज्या पद्धतीने हा मिळतो त्यापेक्षासुद्धा खूप छान क्वांटिटी आपल्याला मिळते। अगदी 1 लिटर आपण दूध यूज केलेलं होतं, साखर आपल्याला 1/2 कप लागलेली आहे। तर एवढ्या या इन्ग्रेडियंट्समध्ये आपल्याला 1/2 किलोपेक्षा जास्त हा मिठाई प्रिपेअर झालेली आहे, हा कलाकंद रेडी झालेला आहे। तर खूप टेस्टी हा चवीला लागतो। तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी कलाकंद बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपल्या जाणीचे यज्ञकर्म चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया दुसऱ्या एका नवीन रेसिपीसह।